आपण महत्त्वाचं परिपत्रक पाहतो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक पुणे 22 ऑगस्ट 2022 महत्त्वाचं परिपत्रक आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल दाखील तांबुळसर क्लासेस यूट्यूब चॅनलचे जे खालचं लाल बटन आहे सबस्क्राईब त्याला टच करा, घंटीला ऑल प्रेस करा. नोटिफिकेशनमध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळेल. संपूर्ण महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं परिपत्रक आहे. विषय आहे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती NMMS परीक्षेतील शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांची माहिती पोर्टलवर भरण्याबाबत महत्त्वाचं परिपत्रक 4/28/2022, 22/7/2022, 27/7/2022, 29/7/2022, 28/7/2022 आणि 19/8/2022 विषयद्वारे दिलेल्या सूचनांनुसार उपरोक्त विषयाबाबत संदर्भीय पत्रान्वये आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्तीमधील रिन्युअल विद्यार्थ्याची माहिती शाळा जिल्हा स्टेट नोडल ऑफिसर केंद्र शासना ह्या पद्धतीने www.scholarship.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरून व्हेरीफाय करणे आवश्यक आहे. याबाबत पात्र विद्यार्थ्यांच्या याद्या ईमेलद्वारे आपणास पाठवण्यात आलेल्या आहेत. सन 2021-22 करिता केंद्र शासनाकडून वेळोवेळी ज्या सूचना प्राप्त होतील ज्या आपणास वेळोवेळी कळवण्यात येतील, परंतु NSP पोर्टलवर काही जिल्ह्यांच्या त्यांची प्रोफाईल अपडेट केलेली दिसून येत नाही, तरी संबंधित जिल्ह्यांनी त्यांची प्रोफाईल अपडेट करून व्हेरीफाय करून घ्यावी, जेणेकरून शाळांना कडून प्राप्त झालेले प्रस्ताव शिक्षण अधिकारी माध्यमिक स्तरावर पडताळणी करता येईल. केंद्र शासनाच्या 28/7/2022 परिपत्रकातील खाली सूचनाचे तंतोतंत पालन करण्यात यावे. खाजगी विनानोंदणी शाळेतील विद्यार्थ्यांना अपात्र करणे, 2 केंद्रीय विद्यालय जवाहर नवोदय विद्यालय तसेच राज्य शासनाकडून वसतिगृहाची सवलत प्रेत असलेल्या शासकीय तसेच खाजगी अनुदानित सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अपात्र करणे इत्यादी दहावी 11वी आणि 12वीसाठी लागू 3 9वी व 11वी नूतनीकरणाची माहिती सादर करताना सर्वसाधारण विद्यार्थ्यास जनरल 55%पेक्षा अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना 50%पेक्षा अधिक गुण असणे आवश्यक आहे. 4 इत्या 10वीनंतर शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्याने व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश घेतल्यास त्यास पुढील शिष्यवृत्तीसाठी अपात्र करण्यात यावे. 5 इत्या 10वीमध्ये सर्वसाधारण जनरल विद्यार्थ्यास 60%पेक्षा व अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यास 55%पेक्षा अधिक गुण असणे आवश्यक आहे. 6 पात्र विद्यार्थ्याचे आधार कार्ड काढणे आवश्यक असून आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करावा. त्याशिवाय विद्यार्थ्याच्या बँक खात्यात शिष्यवृत्ती रक्कम जमा केली जाणार नाही. 7 संचालनालयाने उपलब्ध करून दिलेल्या याद्यामधील विद्यार्थ्यांच्या प्रवर्गामध्ये कोणताही बदल करण्यात येऊ नये. 8 ऑनलाईन माहिती भरण्याकरिता विद्यार्थी पालक मुख्याध्यापक यांचा मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. ऑनलाईन माहिती भरण्याकरिता केंद्र शासनाकडून प्राप्त महत्त्वाच्या सूचना खालीलप्रमाणे आहेत. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्याने ज्या शाळेमधून ज्या जिल्ह्यामधून उत्तीर्ण केलेले आहेत त्या जिल्ह्यामधूनच माहिती ऑनलाईन या ठिकाणी भरणे आवश्यक आहे. एखाद्या विद्यार्थ्याची चुकीची माहिती भरली असल्यास डिफेक्ट रिजेक्ट करू नये. जो विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्रच नाही तरी पण त्याने माहिती भरली असल्यास त्यास रिजेक्ट करावे. रजिस्ट्रेशन डिटेल्स कम्युनिटी कॅटेगरी
ह्या कॉलममध्ये विद्यार्थी व ज्या प्रवर्गातून शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला आहे तो प्रवर्ग एस सी एस टी जनरल निवडावा जे विद्यार्थी एस बी सी ओ बी सी विजे एन टी आणि एन टी टू एन टी थ्री एन टी डी ह्या प्रवर्गातून शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेले आहेत त्यांना जनरल हा प्रवर्ग निवडून माहिती भरावी. ॲडमिशन फी ट्यूशन फीस झिरो टाकण्यात यावा, ह्यामध्ये कोणताही बदल करण्यात येऊ नये. बेसिक डिटेल्समधील मटेरियलमध्ये अनमॅरिड निवडावे आणि पेरेंट्स पर प्रोफेशनमध्ये अदर हा पर्याय त्या ठिकाणी निवडावा. नंतर प्रिव्हियस बोर्ड युनिव्हर्सिटी नेममध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेकंडरी अँड हायर सेकंडरी पुणे निवडावे. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या बँक खात्याचा तपशील IFSC कोड बँक अकाउंट नंबर ETC योग्य टाकण्यात यावा. सदर पोर्टल ऑनलाईन काल मर्यादित असल्यामुळे आपल्या कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक शाळेने पात्र विद्यार्थ्यांची अचूक माहिती पोर्टलवर विहित मुदतीत भरणे आवश्यक बंधनकारक आहे. सदर विद्यार्थ्याची माहिती भरण्यास विलंब व कोणती टाळाटाळ झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी हे आपल्या कार्यालयाची राहील. शिक्षणाधिकारी कार्यालयाने त्यांच्या आधिपत्याखाली सर्व शाळांचे प्रोफाईल अद्ययावत करणे, तपासणे. शिष्यवृत्तीधारक कोणताही विद्यार्थी हा ऑनलाईन माहिती न भरल्यामुळे शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील याची नोंद घ्यावी. महेश पालकर शिक्षण संचालक यांच्या साक्षीने निघालेले महत्त्वाचे परिपत्रक आपण ह्या ठिकाणी NMMS परीक्षाविषयी डिटेल माहिती राज्यातील जे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्याची माहिती पोर्टलवर भरण्याबाबत महत्त्वाचं परिपत्रक आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. हे सर्व माहिती आणि या ठिकाणी दिलेलं जे www.scholarship.government.in हे जे संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने हे माहिती भरावायची आहे. शाळा जिल्हा स्टेट नोडल ऑफिसर आणि व्हेरीफाय करणे आवश्यक आहे. अशा प्रकारची महत्त्वाची माहिती आपण ह्या शिक्षण संचालक यांच्या पत्रांद्वारे आपण NMMS परीक्षाविषयी आपण इथे बघितलेली आहे.